नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा विशाल किचनमध्ये स्वागत। आजची आपली रेसिपी आहे बटर गार्लिक चिकन। बटर गार्लिक चिकन ही एक इंडो चायनीज स्टाईल स्टार्टर रेसिपी आहे। बटर गार्लिक चिकन बनवण्यासाठी मी घेतलेलं 1/2 किलो बोनलेस चिकन। चिकन स्वच्छ धुवून मी त्याचे असे तुकडे करून घेतलेले। चिकनमध्ये आपलं पाणी अजिबात ठेवायचं नाही, ड्राय करून घ्यायचं। आता या चिकनमध्ये मी टाकलेलं आहे 1 छोटा चमचा आले लसूण पेस्ट, 1/2 चमचा काळी मिरी पावडर, 2 चमचे मीठ, 1 अंडा। हे सगळं व्यवस्थित पहिला मिक्स करून घ्या। आता आपण यामध्ये ऍड करूयात कॉर्नफ्लोअर। साधारण 2 ते 3 मोठे चमचे आपल्याला कॉर्नफ्लोअर ऍड करायचे। कॉर्नफ्लोअर ऍड केल्यानंतर पुन्हा आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। चिकनला कोट करून घ्यायचं। कॉर्नफ्लोअर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला साधारण 1-20 ते 25 मिनटं चिकन मॅरिनेट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं। 20 ते 25 मिनटं झाल्यानंतर चिकनला आपल्याला तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचे। चिकनचे असे 1-1 पीसेस तुम्ही तेलामध्ये डीप फ्राय करून घ्या। चिकनचे सर्व पीसेस टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवून हे साधारण 7 ते 8 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचे। साधारण गोल्डन ब्राऊन रंगाचे फ्राय झाल्यानंतर ते आपल्याला चिकन काढून घ्यायचं। चिकन जास्त फ्राय करायचे नाही आहेत। साधारण या रंगाचे गोल्डन ब्राऊन रंगाचे झाले की ते आपल्याला काढून घ्यायचे। अशा प्रकारे मी सर्व चिकन फ्राय करून घेतलेलं आहे। आता एका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घ्यायचं आणि तेलासोबत आपल्याला बटर टाकायचं। साधारण 3 मोठे चमचे बटर ॲड करायचं। गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवूनच बटर मेल्ट करून घ्यायचं। बटर चांगले मेल्ट झाले की आता आपण ॲड करूयात 2 मोठे चमचे बारीक चॉप केलेला लसूण आहे। लसणाचा चांगला कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला तो मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचा आहे। साधारण 1 मिनिट आपल्याला बटरमध्ये तो परतून घ्यायचा आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की लसूण आपल्याला जास्त परतवायचा नाही आहे, तो कच्चा वास जाईपर्यंत परतवायचा आहे। आता इथे मी ॲड केला आहे 1 छोटा चमचा बारीक चिरलेलं आलं आणि 1 हिरवी मिरची, ती सुद्धा बारीक चिरून मी टाकलेली आहे। हे सुद्धा आपल्याला साधारण 1/2 मिनिट परतून घ्यायचं। हे सगळं चांगलं परतवून झालं की आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूयात फ्रेश क्रीम। 1 साधारण 3 मोठे चमचे फ्रेश क्रीम ॲड करायची आपल्याला आणि 2 मोठे चमचे मेयोनीज। हे सर्व काही आपल्याला बटरमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। हे साधारण आपल्याला 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून पुन्हा व्यवस्थित परतवून घेतोय। तुम्हाला असं गरज वाटली की तुम्ही अजून थोडंसं पाणी ॲड करू शकता। मी पुन्हा ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे।
आता आपण ऐड करूया 1/2 चमचा काळी मिरी पावडर आणि फ्राई केलेले चिकन। चिकन या ग्रेवी मध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे। आता मी शेवटल्या याच्यामध्ये ऍड करणार आहे थोडीशी चिमूटभर साखर। साखर तुम्ही स्किप केली तरी चालेल, हे ऑप्शनल आहे। साखर टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं बटर गार्लिक चिकन रेडी आहे। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद।